स्वतःची. खूप दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे. 10 मुलांची एकमेकाशी अतिशय चांगली मैत्री होती. ते सर्वजण एकत्र राहत होते, एकत्रच खात पियत आणि बहुतांश वेळ हा सोबतच राहत होता. एकदा त्यांनी सर्वांनी मिळून एक प्रवासाचा बेट ठरवलं. ठिकाणी ठरले, सगळेजण आपापल्या वेगाने प्रवास करत होते. कोणी वेगाने पुढे जात होता तर कोणी संतगतीने पुढे जात होता, मागे पुढे जात होते. मात्र ठिकाण ठरलं असल्याने सर्वच्या सर्वजण त्या मुक्कामी ठिकाणावरती पोहोचले. सगळे तिथे पोहोचल्यावर जेव्हा त्यांनी असा विचार केला की आपला ग्रुप तरी मोजून घ्यावा, न जाणे कोणीतरी एखादा मागं राहिला असेल की नसेल, एका मुलाने सगळ्यांना रांगेमध्ये उभे राहून मुले मोजायला सुरुवात केली. त्यांनी मोजले आणि म्हणाला, आपण तर 9 जण आहोत, मग 10वा कुठे गेला? दुसरा मुलगा म्हणाला, थांब मीच मोजतो. त्यांनीही मोजले तर 9च निघाले. सगळ्यांचे चेहरे कावरे बावरे झाले, भयानक उदासीनता निर्माण झाली, सर्वजण निराश झाले. कारण एक जण कुणीतरी त्यांच्यातून हरवून गेला होता आणि आता तो त्यांना कधीच भेटणार नव्हता. सगळ्यांचे चेहरे सुकून गेले होते, शांतपणे बसून राहिले. त्यांनी अन्नपाणी घ्यायचंही त्यांना इतकेच सूचनाचं झालं. तिथून एक महात्मा जात होते. त्यांनी या उदास बसलेल्या मुलांना पाहिले आणि त्यांना त्यांची दया आली. त्यांनी मुलांना उदासीचे कारण विचारले, बाबा तुम्ही सगळेजण असे एकत्र आहात मात्र उदास का आहात? तर त्यातला एक मुलगा म्हणाला, आमच्यातला एक जण हरवला आहे. त्या महात्म्याने त्यांची अडचण त्यांना समजवली आणि ते म्हणाले की मी तुम्हाला तुमचा हरवलेला मित्र शोधून देतो. त्याने सर्वांना रांगेत उभे करून मोजले, तेव्हा ते 10 जण होते. त्या मुलांना त्यांचा 10वा मित्र सापडला होता. त्यांनी त्या महात्म्याचे आभार मानले व 10वा मित्र कसा काय शोधला हे विचारला असता महात्मा म्हणाले, अरे मित्रांनो, तुम्ही तुमच्यापासून कधी मोजायला सुरुवातच केली? तुम्ही कायम दुसऱ्यांची दुसऱ्यापासूनच मोजायची सुरुवात करत असल्याने तुम्हाला तुमचं अस्तित्व कधी जाणवलंच नाही आहे. आणि यामुळं तुमचा एक मित्र म्हणजे तुम्ही स्वतःलाच आजपर्यंत मुकत गेला. हा हिशोब तुमच्या लक्षात न आल्यामुळे तुम्ही जगातला एक सर्वोच्च मित्र तुम्ही गमवत होता. मित्रांनो, सांगायचं एवढंच की आपणही स्वतःला विसरून दुसऱ्याकडेच लक्ष देतो. याच कारणामुळे जग स्पष्टपणे दिसत नाही. सर्वात प्रथम आपण आपल्याला ओळखलं पाहिजे, मग जगाची ओळख आपोआपच होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय कर्मवीर.